गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। राधनगरी तालुक्यातील कौलव येथे सुसज्ज मेडिकल ट्रॉमा सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे कौलव ग्रामपंचायत व सुशील पाटील कौलवकर युवा मंच यांनी केली आहे। कौलव पंचकृषीतील अनेक गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असतानाही राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे ते ठिपकुरलीला देण्यात आले। कौलव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे। घोटोडे, बर्गेवाडी, भोपळवाडी, पिंपळवाडी, सिरसे अशा अनेक गावांना त्याचा लाभ होत असतो। ठिपकुरली प्राथमिक आरोग्य केंद्र दळणवळणाच्या बाबतीत गैरसोयीचे असल्याने परिसरातील सामान्य नागरिकांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात जावे लागते। खिंडी वरवडे ते घोटवडे परिसरातील अनेक गावांना कौलव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास लाभ होणार आहे। राधनगरी भुतरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव आबिटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग भांदिगिरे यांनीही कौलव येथे आरोग्य केंद्र व्हावे यासाठी जोर धरला आहे। यावेळी निवेदन देताना कौलव गावचे युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य सुशील पाटील कौलवकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयराव पाटील, मधुकर पाटील, प्रकाश हुजरे, संग्राम चौगुले, राजेंद्र पाटील, मानसिंग पाटील व ग्रामस्थ विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशुडे।